आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महात्मा गांधी जयंती निमित्त चिकोडीतील अंकली स्वच्छता अभियान. क्रीडापटू मलप्रभा जाधव सह 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग. चिकोडी तालुक्यातील अंकली येथे आज महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे. एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेली बेळगावची क्रीडापटू कुमारी मलप्रभा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे बोलताना म्हणाले, स्वच्छ भारत योजनेसाठी सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. स्वतःपासूनच स्वच्छता राखण्यास, कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून दूर राहण्यास मदत होते. सुदृढ समाज व सुदृढ आरोग्य निर्मितीसाठी परिसर स्वच्छता ही महत्वाची असते. स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही महत्वाचा आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांना तसेच परिसरातील जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देणे गरजेचे असून ही भावी पिढीच समाजातील आदर्श स्वच्छता राखून आदर्श समाज निर्माण करू शकते, असं प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलंय. यावेळी एशियन गेम्समध्ये कांस्य पदक विजेती क्रीडापटू मलप्रभा जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाली, ग्रामीण भागात उत्कृष्ट खेळाडू आहेत, मात्र त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. ग्रामीण भागातील खेळाडू एशियन गेम्स सारख्या क्रीडा स्पर्धेत चमकतात. त्यांना मार्गदर्शन मिळाले तर भारताला सुवर्ण पदक मिळवून देऊ शकतात, आश्वासक उद्गार त्यांनी काढलं. आजच्या स्वच्छता अभियानात अंकलीतील सरकारी प्राथमिक शाळा आणि KLE शिक्षण संस्थेच्या सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता अभियानात दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना, डॉक्टर प्रभाकर कोरे क्रेडिट संस्थेचे संचालक तसेच अंकली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. महानकारी न्यूज साठी अंकलीहून राजू कोळी. सोडलोय आणि मी हॉस्टेल मध्ये होतो. सगळेजण आता जसं थांबले तसं मी पहिला माझ्या पोस्ट मधलं मी पण आधी थांबलो असतो, कारण शाळेची आठवण येते आणि शाळेमधूनच मी आज इथं बाहेर आलोय. आणि ती तुम्हाला सगळ्यांना बघितलं खूप आठवण आली की मी पण असं 2 ऑक्टोबर ला जात होतो, सगळ्यांसमोर थांबत होतो. ಏನಾದ್ರು ಶಾಲೆಗಿದ್ದು ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇದ್ರು 2:00 ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಊರೆಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಸುಮಾರು ಗಾಂಧಿಯವರು ಆದ್ಮೇಲೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಮೇಲೆ ಅದನ್ನ ಮರೆತು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಶರಣ ಆಯ್ತು. ಬಟ್ ಮೋದಿಯವರು ಅದನ್ನು ಜೀವಂತ ಇಟ್ರು. ಮೋದಿಯವರು ಇವತ್ತು ಸಕ್ಕರೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನ ಇಡೀ ದೇಶ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಆಗಬೇಕಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಸ್ವಚ್ಛ ನಾವು ಉಳಿದಿಲ್ಲ, ಸ್ವಚ್ಛ ನಮ್ಮ ಭಾಗ ಇದೆ, ನಮ್ಮ ಊರು ಉಳಿದಿಲ್ಲ, ಸ್ವಚ್ಛ ನಮ್ಮ ದೇಶ ಉಳಿದಿಲ್ಲ. ರೋಗ ವೃದ್ಧಾಂತರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ದೇಶದೊಳಗೆ ನಮ್ಮ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಹೀನಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅದರಿಂದ ರೋಗಗಳು ಹರಡೋದಂದ್ರೆ ಅಥವಾ ಉರುಳದ್ರಿಂದ ಅಥವಾ